मी माझ्या 11 गावाच्या वतीने सांगू इच्छितो, 1.5 महिना झाला पाण्यापासून या शिक्षकाने आम्हाला वंचित केलेलं आहे. 1.5 महिना आम्हाला पाणी मिळून देत नाही. गेल्या 20 आणि तुम्ही आम्हाला त्रास देता. आता पावसाला आल्यानंतर आम्ही पाण्याकडे जातो, उन्हाळ्यामध्ये प्लॅस्टिंग करता आणि मोठमोठ्या प्लॅस्टिंग करून ज्यांच्या मनामध्ये देण्यासारखं नव्हतं त्यांना जनतेने दूर केलेलं आहे. आज ज्यांच्या मनामध्ये इच्छाशक्ती आहे ते एकत्र आलेले आहेत. सकारात्मक विचार महाराष्ट्रामध्ये तयार होतो आहे ही एक स्वागतार्ह गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की दिबा पाटलांचं नाव निश्चित होईल असा मला विश्वास वाटतो. आम्ही ज्या ज्या वेळेस आम्ही दर 3 महिन्यांनी आमच्या कार्यकारिणीची आढावा बैठक घेऊ त्यामध्ये निश्चितपणे कुठपर्यंत कार्यक्रम हा नावाचं गेलेलं आहे, अन्य प्रश्न काय आहेत यांच्या आढावा बैठक घेऊ. दिबा पाटलांच्या नावाने आम्हाला सर्व पक्षीय सर्व समाजाला एकत्र घेण्याचं एक व्यासपीठ उभं राहिलं हे आमचं भाग्य आम्ही समजतो आहे आणि म्हणून दिबा पाटील हे आमच्याकडे निश्चितपणे एक दैवत आहात समजले गेले. आणि म्हणा आज आम्ही जे काही प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत ते मग रामशेठ ठाकूर साहेबांसारखी, गणेश नाईकांसारखी, जगन्नाथ पाटलांसारखी हे शक्ती आमच्या मागे जी उभी आहे ती शक्ती निश्चित आम्हाला सर्व तरुणांना किंवा या ठिकाणच्या जनतेला एक प्रेरणा देणारे आहे, मार्गदर्शन करणारे आहे आणि म्हणून आम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये यशस्वी होऊ असं मला स्वतःला विश्वास वाटतो.